तौंगते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठिकठिकाणी आता सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि अनेक जम्बो सेंटरमधून रुग्णांना रात्रीच हलवण्यात आले. मी BKC जम्बो कोविड सेंटरच्या बाहेर उभी आहे आणि BKC चे डीन राजेश डेरे सर आपल्यासोबत आहेत. सर, काल रात्रीच रुग्णांना हलवण्यात आलं, आज सकाळीसुद्धा काहींना हलवण्यात आलं, किती जणांना BKC मधून हलवण्यात आले? आत्तापर्यंत आम्ही BKC वरनं 135 पेशंटला हलवलेलं आहे आणि आमचे काहीतरी 48 पेशंट ICU चे हे पेंडिंग आहेत आणि ती शिफ्टिंग प्रोसेस चालू आहे. 2 वाजायच्या ते संपून जाणार. हे चक्रीवादळाचा जो इशारा आहे त्यामुळे इथे खरंच काही परिणाम होऊ शकतो का? महापालिकेने त्या पार्श्वभूमीवर यांना हलवलेलं आहे, काय इथे तयारी काय? नक्कीच, जसे आम्हाला वरिष्ठांकडनं आदेश आहेत, म्युन्सिपल कमिशनर सर, ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर सर, की एक प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून जी अँटिसिपेशन आहे चक्रीवादळाचं, तसं पाहिलं तर ते जे स्पीड जे आता अँटिसिपेट केलं आहे त्याला हे स्ट्रक्चर स्टेबल राहण्याची शक्यता आहे. पण मागे निसर्गमध्ये पण राहिलं होतं, पण एक सेफ्टी ऑफ द पेशंट हे कन्सर्न ठेवून वरिष्ठांनी निर्णय घेतला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही करत आहोत. आता आज दिवसभरात अजून काही पेशंटला हलवण्यात येणार आहे? हो, 42 पेशंट आमचे शिफ्ट करायचे बाकी आहेत. ती प्रोसेस ऑनगोईंग आहे काल रात्री 7 वाजल्यापासून आणि ॲम्ब्युलन्स वगैरे भरपूर भेटलेले आहेत आणि डॉक्टर्स प्रत्येक ॲम्ब्युलन्समध्ये जात आहेत. एक वॉर्डबॉय जातो आहे प्रत्येक ॲम्ब्युलन्समध्ये आणि नेस्को, 7 हिल्स, सायन, नायर, HBT, सेंट जॉर्ज असे जिथे जिथे बेड्स अवेलेबल करून दिले आहेत महानगरपालिकेने तिथे शिफ्ट होत आहेत. आता पुढे महानगरपालिकेने काही सूचना केलेल्या आहेत का या पार्श्व? नाही, पुढे म्हणजे आता आज शिफ्ट झाल्यानंतर की परत पेशंट कधी घ्यायचे किंवा पुढची काय वाटचाल राहील याचे जसे आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही. धन्यवाद सर. तर 135 पेशंट BKC मधून हलवण्यात आलेले आहेत आणि आज दिवसभरात आणखी 40 पेशंटसुद्धा हलवण्यात येणार आहेत. सुरक्षित स्थळी त्यांना सुरक्षित हॉस्पिटलमध्ये जिथे बेड अवेलेबल आहेत तिथे हलवण्यात आले. या तौंगते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने ही खबरदारी ठिकठिकाणी घेतलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सौंदर्य सर, उजावजी, झी मीडिया, मुंबई. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरवरून राजीव सातव यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केलं. संसदेतील चांगले मित्र गमावल्याचे तीव्र दुःख त्यांनी यावेळी व्यक्त केलंय. राजीव सातव आगामी काळातील सक्षम उभरता नेतृत्व होता. त्यांच्या कुटुंबीय मित्र समर्थक यांच्या सोबत मी आहे आणि त्या संदर्भात मी संवेदना व्यक्त करतोय अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सातव यांच्यासाठी ट्विटरद्वारे श्रद्धांजली व्यक्त केली आहे. खासदार राजीव सातव यांच्या अकाली निधनानं एक अभ्यासू युवा नेता आपल्यातून गेलाय, आपल्या सर्वांसाठीच हा मोठा धक्का असल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. विकासाचा ध्यास म्हणजे 24 तास.